मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एराळा न्यूज। नमस्कार, मी सुद्धा एराळा न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाणी फाउंडेशन 2018 स्पर्धेमध्ये मान तालुक्यातील टाकेवाडी गावाने राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला, परंतु याच गावामध्ये एकाही सिमला रेंज नाहीये, हे दुर्दैव आहे। या गावामध्ये 4 वर्ष झाली टॉवर बसवून, पण अजूनही मुख्य मशीन बसवता आलं नाहीये, त्यामुळे अजूनही गाव नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे। सर्वत्र कोरोनाची पार्श्वभूमी असताना शाळेचे कॉलेजमध्ये कामकाज ऑनलाईन पद्धतीने चालू आहे। अशा कठीण परिस्थितीमध्ये गावामध्ये रेंज नसल्यानं गावातील मुलांना 1.5-2 किलोमीटर चालत जाऊन आसपास असलेल्या डोंगरावरती जावे लागते आणि तेथे नेटवर्क शोधावे लागते। एखादं अतिमहत्त्वाचं काम फोनद्वारे या गावातील लोकांना सांगायचं असेल तर ते सुद्धा सांगता येत नाही। अर्जंट कुणाला फोन लावायचा असेल तर तोही लावता येत नाही। परिसरातील गावाची शान वाढवणारे मोबाईल टॉवर हे सध्या कुचकामी ठरत असून मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने पैसे देऊनही नाहक त्रास सहन करण्याची वेळ मोबाईल ग्राहकांवर आली आहे, त्यामुळे ग्राहक वर्ग मात्र संताप व्यक्त करीत आहे। पैसे भरूनही मोबाईल कंपन्या व्यवस्थित सेवा देत नसल्यानं ग्राहकांना नेटवर्क मिळवण्यासाठी उंचावर जावे लागत आहे। कोरोना महामारीच्या संसर्गामुळे अद्यापही शाळा बंदच असल्याने विद्यार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे, परंतु इंटरनेट चालू होत नसल्यानं याचा फटका विद्यार्थी वर्गालाही बसत आहे। जगभरात कोरोनाचं संकट असताना प्रत्यक्ष काम आता अप्रत्यक्षपणे फोनद्वारे केले जात आहे, पण अशा महाभयंकर काळात सुद्धा टाकेवाडी गावात रेंज नसल्याकारणाने येथील लोकांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय। विद्यार्थ्यांची अवस्था मात्र इकडे आळ आणि तिकडे विहीर अशी झाली आहे। तर इंटरनेट बंद पडले असल्याने बँका, पोस्ट तसेच इतर कार्यालयांनाही या त्याचा फटका बसतोय। तरी परिसरातील मोबाईल सेवा त्वरित पूर्ववत सुरळीत करावी अशी मागणी मोबाईल ग्राहकांनी केली आहे। याबाबत बोलताना स्वप्नील विलास दडस या विद्यार्थ्याने सांगितले की सध्या मोबाईलवर झूम आणि गुगल मीट ॲपद्वारे सर्व वर्गांचे तास घेतले जातात, पण गेल्या कित्येक दिवसांपासून मोबाईलला नेटवर्क नीट मिळत नाहीये, त्यामुळे तास घेताना अडचणी निर्माण होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। तरी ही अडचण लवकरच सोडवावी अशी गावातील विद्यार्थ्यांची मागणी आहे। विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, तर सरपंच निलेश दडस म्हणाले, मोबाईल टॉवर कंपनीशी सातत्याने ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केला तरीही अद्यापही गावातील टॉवर सुरू झाला नाही। या संदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत। गावामध्ये रेंज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे। एराळा न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आकाश दडस, दहिवडी। समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एराळा न्यूज।